नमस्कार नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं जगभरातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचं जय जय महाराष्ट्र माझा मध्ये मी सुबोध भावे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. को पॉवर्ड बाय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स आणि ट्रॅव्हल पार्टनर थॉमस कुक. मंडळी नमस्कार. अहो, कालपासनं खरं म्हणजे आमंत्रण द्यायला बाहेर पडलोय, शेवटी आज तुमच्या घरी यायला वेळ झाला. बरं, बोलण्याच्या नादात राहायला नको म्हणून मी आधीच तुम्हाला ही पत्रिका देतो. तर कला देवता प्रसन्न, लोककला प्रसन्न, दोन जीवांच्या गाठी स्वर्गातूनच जुळती, दोन जीवांच्या गाठी स्वर्गातूनच जुळती, लग्नासाठी येऊन पुढती, चला विणूया तूट नाती. तर आमच्या येथे श्री कलाकार कृपेने समस्त रसिकांच्या उपस्थितीत चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी परंपरा अर्थात महाराष्ट्राची ज्येष्ठ कन्या आणि चिरंजीव सोहळा अर्थात लोकानंदाचा ज्येष्ठ पुत्र यांचा विवाह आज करण्याचे योजले आहे. कार्यसिद्धीस नेण्यास रूढी रिवाज समर्थ आहेत, तरीही आपण सर्वांनी या अनोख्या समारंभास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तुमची दाद हाच आमचा आहेर. तर मंडळी, या लग्नाला नक्की यायचं आणि मला भेटल्याशिवाय जायचं नाही. काय की मी जरा गडबडीत असलो तरी सुद्धा तुमचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. बरं, मी येतो. काय जरा पाहुणे मंडळी येत आहेत ना, त्यांच्या स्वागताचं पाहायला हवं. लग्न घरी गाणाऱ्या स्त्रीला धवलारीन म्हणतात. तुम्ही जर आगरी किंवा कोळी लग्न अटेंड केलं असेल ना तर तुम्हाला कळेल की धवलारीन काय असते. अहो, 70-75 वर्षाची कमरेत वाकलेली, दात शाबूत नसलेली पण कमालीची चपखल हजर जबाबी. अहो एवढंच काय, ही धवलारीन नाचायला लागली ना तर तरणीबाण पोरंसुद्धा तिच्या समोर नांग्या टाकतील. पूर्वी धवला बायका गात असल्या तरी आता पुरुष मंडळी सुद्धा यात पुढे येत आहे. वा वा परमेश. अरे नाही नाही मित्रा, नाही नाही, तुझं गाणं सुरू झालंय आणि आम्ही असं वाटत होतं की खाली बसण्यापेक्षा वरती येऊन तू गातोयस त्याच्या पाठीमागे नाचलं पाहिजे, कारण ते आपोआप तिकडे पाय हात शरीर डोकं मन डोळे सगळं हलायला लागलं होतं आणि असं बसवत नव्हतं. परमेश, तुम्ही इथपर्यंत जो प्रवास केला आहे हा खूप प्रकारच्या खास खळग्यांमधनं केला आहे, काय सांगाल या संघर्षाविषयी? मी पहिला रिक्षा चालवायचो म्हणजे, तर असं करता करता हे धवला वगैरे गायचं, हे परंपरा चालू केली गाण्याचे वगैरे, असं करता करता आज मी इथपर्यंत आलो. आणि जे कोणी 6-7 वर्षात तुझ्या रिक्षाने त्यांनी प्रवास केला असेल आज ते खूप मोठ्या आनंदाला मुकले असतील. तूही गाणीत बसताना गायला असेल, तूही मान डोलवली असतील, कदाचित ते तुझं डोलणं खड्ड्यांमुळे नसेल तर ते खरोखरच्या गाण्यांमुळे असेल आणि त्या गाण्यांवरती तूही मान डोलवली असेल, तूही नकळत गात असेल आणि तुझ्या गाण्यामुळे तुझ्या रिक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवास केला ते सगळेजण सुखावले असतील आणि आज तुझ्या या रिक्षामध्ये फक्त तू एकटा नाही आहेस तर अख्खा महाराष्ट्र आज तुझ्या या, आणि ही रिक्षा आता फक्त 3-चाकी रिक्षा राहिली नाही आहे, ही तुझ्या सुरांची 7-चाकी रिक्षा आहे. या तुझ्या गाण्याची मोहिमी संपूर्ण महाराष्ट्रावर पडल्याखेरीज राहणार नाही. तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी जय जय महाराष्ट्राच्या आमच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. परमेश, असा सुंदर गात राहा आणि आम्हाला महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला असाच आनंद देत राहा. धन्यवाद. मंडळी, लग्नाच्या ठिकाणी नेमके किती लोक येतात आणि ते कोणाच्या बाजूने असतात हा एक संशोधनाचा विषय ठरेल. लग्नात आपल्या समोर अनोळखी व्यक्ती आली की आपण लगेच नावगाव विचारायला जात नाही, जरासा हसतो आणि पुढे होतो. मग ती हसलेली व्यक्ती कोण असा विचार सतत आपल्या डोक्यात चालू राहतो आणि अशातच एखाद्याची मौल्यवान वस्तू जर गहाळ झाली तर आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकते की त्या अनोळखी व्यक्तीनं तर काही चोरलं नसेल. अहो, लग्नात वस्तू गहाळ होणं हरवणं हा अनुभव अनेकांना असेल, पण खुद्द नवरदेवच जर गहाळ झाला असेल, गायब झाला असेल तर अहो चेष्टा करत नाहीये, असं खरंच झालंय. बघा किती वेळ लावताय, चला तयार लगा पटापट, हे घ्या लवकर, एक माळा वेळा झाला नाही अजून यांच्या. ओ अक्षता वाटल्या का? ओ वाटल्या वाटल्या ना, सगळ्यांना अक्षता वाटलेल्या आहेत. ए पोरांना, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, तुम्हाला जे काय अक्षता दिलेली आहेत त्या एकमेकांना फेकून मारण्यासाठी दिलेले नाहीत, नाही इशारा करण्यासाठी दिलेले नाहीत. त्याला काय असं जर का कुणी केलं ना तर कान फार फुरली अक्षता काही करायचं, घरी घेऊन जायचं, थोडस भात करायचं. वासार्या रता, अक्षता आहे ना वधू वरांवर टाकायला दिलेन,
तू ओरडते का मला? मला ओरडतेस तू? मी ओरडते? बस अरे तू ओरडते साहेब. अन तू ओरडू नको. तुझं हाय प्रेशर होतं ना गोली मन खायला लागते. अरे आवाज जरा जप. काय झालं? मंगलाष्टक बोलणारस ना? लेली मंगटकाष्टक बोलणार आहे. काय काय? मंगटकाष्टक. बस अरे तू डायरेक्ट सुरू कर. गंगा सिंधू सरस्वती कुठे राहील? काय चाललंय तुमचं? का तुमचं दोघांचं परत लग्न लावताय का? नवर देव कुठे? त्याला बोलवा. एवढी रेडी आहे का? अरे मांझी मुलगी कवापासून निकरच आईली आहे. जाम उत्तावळी जाईली लग्नासाठी. मांझी मुलगी तयार आहे. नवऱ्या मुलाचा पत्ता नाही आहे. पत्ता आहे ना 203 चिंबोरी माल खारदंडा. खरं दांडा झालं. नवरा मुलगा राहिला कुठं? चांगला ना 203 चिंबोरी माल खारदंड. शांत बस. नवरा मुलगा कुठं? अरे वचरून नवरा मुलगा कुठं? कोण आलाय नवरा? पचकन नवऱ्याला बोलवा. पचकन बोला. कुठे 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 तू? कुठे कुठे याला? कुठे दादा? कुठे तू दादा? कुठे 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 येतो? कोण? अरे नवऱ्या मुलाची बहीण. ही नवऱ्या मुलाची बहीण? हा. अरे एकुलती एक. ही एकटीच आहे? मला वाटलं चार पाच आले. थोबार बंद कर वहिनीच पप्पा, नाही तर मी बसेन तुमच्यावर. मना धमकी देते. अरे मी रोज भक्त. मग आज दोन धमक्या एकत्र बसले तर चालतील? चालतील. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही तुमच्या भावाला बोलवा, म्हणजे आमच्या जावई बापूला पटकन बोलवा. आता तेच तर मी सांगायला आलं. माझा भाव नवर देव गायब. अरे तुम्ही ऐकता, गायब गायब. त्याचा पत्ताच नाही. पत्ता आहे 203 चिंबोरी. ऐका ना. काय झालं? काय काय म्हणतो? मी तयारी पूर्ण केली आहे. माझी दक्षिणा मिळेल ना? दक्षिणा मिळेल? दक्षिणा तिकडे उत्तराला उभा राहा वाचारे. तिकडे नवऱ्या मुलाचं पत्ता नाही, ह्याच्या दक्षिणा चाललंय. अशी एक नैऋत्य द्या ना तर अग्नेय होशील. वायू बापूच्या ईशान्य जाऊन उभा राहा. ए भाय माझे, रे कुठं आहे? कुठं आहे तुझा भाव नवर देव? कुठं आहे? म्हणे मनात काय विचारतात? त्याच मी तुला विचारायला आलं. कुठं माझा भाव? कुठं लपवलं त्याला? रा लपवायला तो काय नवर देवाचा बूट? रा अख्खाच्या अख्खा नवर देव. कावरा तू? कावरा लपवायचं कुठं? हे तुझं काय? नाही नाही मला माहिती. तुम्हीच तुम्हीच त्याला बोलवलं हल्दीच्या आधी. मला पोरांनी सांगितलं. गप ग. रे तुझ्याच भावानं माझ्या मुलीला बोलवलं होतं. तुनेच बोलव. रे तुझ्या आया मला पैसा पाहिजे. कशा पाहिजे? कशा पाहिजे? रे गायब जाईल तो. पैसा कुठे? त्याला बाहेर बाहेर काढा. त्याला बाहेर काढा. काय बाहेर काढा? अरे तू काय सदऱ्याचा खिस्सा आहे काय? त्याला बाहेर काढा. ये बा. अरे तो नवर देव आहे. सारखं सारखं तेच बोलत. कुठे माझा भाव? पशा पशा तू कुठे आहेस? पशा मन आता जाता. पशा आलो 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 सुरक्या. मी बाथरूमला गेलो तर बाहेरून कोणीतरी करी लावली. करी लावली? कुठे करी लावली?
कोणी करी लावले समोर या र त्याची फिश करी करून टाकत र सगळे मासे खाऊन काढून टाकत त्याचे कोणी करी लावले अरे हो हो ऍक्च्युअली मीच करी लावले मने वाटलं जे काही महत्त्वाचं सामान आहे ते आत आहे म्हणजे कोण पळून न्यायला नको म्हणून बाहेरून मी करी लावली सगळे दागिने आम्ही घातलं मग आतमध्ये महत्त्वाचं का होत अरे आतमध्ये महत्त्वाचा स्टॉक होता पैसा तुमचा जरा राहू दे पैसा 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 तुम्ही मला सोडून चलत काय मी कवरा टेन्शन मधी होतो नाही नाही सुरके मी आता तुझी साथ आयुष्य भरासाठी सोडणार नाही पण मना तुझी साथ आयुष्य भरासाठी नकोच मना जोपर्यंत तू मांजा सोबत हस तोपर्यंतच मना आयुष्य पाहिजे मंडळी चलती का नाम गाडी किंवा जो बदलतो तो काळ मग या बदलत्या काळाप्रमाणे लग्न समारंभाचं रूप बदलणारच ना म्हणजे पूर्वी मुलीच्या दारी लागणारं लग्न आता डेस्टिनेशन वेडिंग पर्यंत जाऊन पोहोचलं मंडळी आनंद सोहळा लग्न समारंभ याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे मागचे 2 दिवस आमच्याच घरात लग्न होतं त्यामुळे खूपच घाई झाली पण तुम्ही या सोहळ्यात सहभागी झालात हे आमचं भाग्य काही चुकभूल झाली असेल तर क्षमस्व पण आमच्या कलेला तुमच्या घरात अशीच सुखानं नांदू देत अशीच प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्व रसिकांना वंदन करून आपली आता रजा घेतो पाहत रहा आपल्या लोककलांचा अनोखा कार्यक्रम जय जय महाराष्ट्र माझा